नवनिर्वाचित केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री भारती पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच त्र्यंबकेश्वर परिसरात त्यांचं आगमन झालं. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जोरदार स्वागताची तयारी करण्यात आली होती. सर्वप्रथम त्यांनी स्वामी सागरानंद महाराज आश्रम आणि जुना आखाडा निलगिरी पर्वतावरील सर्व साधू संतांचे आशीर्वाद घेतले. यावेळी आखाडा परिषदेच्या वतीनं त्यांचं स्वागत सत्कार करण्यात आला. जव्हार फाटा इथं भाजप महिला आघाडीच्या वतीनं औक्षण करून फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत आणि सत्कार झाला. युवा मोर्चाच्या वतीनं मोटरसायकल रॅलीचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. त्र्यंबकेश्वर नगरीची ग्रामदेवता महादेवी मातेचं दर्शन आणि आरती करून त्यांनी आशीर्वाद घेतले. महादेवी ट्रस्ट विश्वस्तांच्या वतीनं मंत्री महोदयांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्र्यंबकेश्वर तालुका भाजप कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आदिवासी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आमदार अशोक उईके, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, किशोर काळकर, लक्ष्मण सावजी, सुनील बच्चाव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयाजवळ मोठ्या संख्येनं तालुक्यातील भाजप कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. आदिवासी नृत्यावर ठेका धरत महिलांच्या नृत्यामध्ये डॉ भारती पवार सहभागी झाल्या होत्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पुतळ्यास डॉ भारती पवार यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं. महाराष्ट्रातील मंदिरं बंद असल्यानं त्र्यंबकेश्वराचं शिखर दर्शन बाहेरूनच घेण्यात आलं. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं स्वागत सत्कार करण्यात आला. पुरोहित संघाच्या वतीनं स्वागत सत्कार करण्यात आला. धनेश्वर महादेव मंदिर तीर्थराज कुशावर्ताच्या इथं गंगा गोदावरी मातेची महाआरती करण्यात आली आणि त्र्यंबकेश्वरच्या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा तालुका अध्यक्ष विष्णू दोबाडे, शहराध्यक्ष सुयोग वाडेकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून त्र्यंबकेश्वरची जनआशीर्वाद यात्रा यशस्वी झाली. त्याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी तृप्ती धारणे, कमलेश जोशी, ॲडव्होकेट श्रीकांत गायधने, पंकज धारणे, त्रिवेणी तुंगार, देवका कुंभार, सीमा झोले, हर्षल भालेराव, जयराम भुसारे, सुयोग शिखरे, विष्णू आचारी, बाळासाहेब अडसरे, रवींद्र सोनवणे, सचिन शुक्ल, समीर देघे, विराज मुळे, अक्षय चव्हाण, बाळासाहेब कळमकर, मिलिंद धारणे, विजय शिखरे, गिरीश पन्हाळे, तेजस ढेरगे, रामचंद्र गुंड, प्रवीण पाटील, योगेश गंगापुत्र, भाऊसाहेब झोंबाडे, आरती शिंदे, संगीता मुळे, सुनीता पुतडा, सुवर्णा वाडेकर, सुनीता सारडा, ज्योती पुतडा, वैष्णवी वाडेकर, देवश्री कुलकर्णी, सोनाली वाडेकर, संकेत टोके, पवन बोरसे, सतीश दुशाने, डॉक्टर समीर महाजन, रमेश दोंदे, रवी माळी, गणेश मोरे, निलेश पवार, गोपाळ झोंबाड, निषाद चांदवडकर, विजू पुराणिक, मयूर वाडेकर, तन्मय वाडेकर, भूषण दाणी, श्रीराज कान्नाव, राकेश रहाणे, अंकुश परदेशी, नीरज शिखरे, रवींद्र गमे, राहुल वायाळ, पियुष देवकुटे यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.